at an estate agent's office. Estate दलालाच्या ऑफिसमध्ये. तुम्हाला एखादी जागा भाड्याने किंवा विकत घ्यायची असेल तर त्याकरिता आपण कोणती इंग्रजी वाक्य वापरू हे आज आपण शिकूया. मला ह्या परिसरात भाड्याने एक फ्लॅट हवा आहे, तुम्ही मदत कराल का? हे वाक्य आपण इंग्रजीत अशा प्रकारे बोलूया. आय वॉन्ट टू रेंट अ फ्लॅट इन दिस एरिया, कॅन यू हेल्प मी? आय वॉन्ट टू रेंट अ फ्लॅट इन दिस एरिया, कॅन यू हेल्प मी? तुम्ही किती दलाली घेता? हाव मच ब्रोकरेज डू यू चार्ज? हाव मच ब्रोकरेज डू यू चार्ज? मासिक भाडे काय आहे? वॉट इज द मंथली रेंट? वॉट इज द मंथली रेंट? चला ही इंग्रजी वाक्य आपण पुन्हा एकदा बोलूया. आय वॉन्ट टू रेंट अ फ्लॅट इन दिस एरिया, कॅन यू हेल्प मी? हाऊ मच ब्रोकरेज डू यू चार्ज? वॉट इज द मंथली रेंट? ठेवा काय आहे? हाऊ मच इज द डिपॉझिट? हाऊ मच इज द डिपॉझिट? मला किती महिन्याचे करार करावे लागणार? हाऊ मेनी मंथ्स एग्रीमेंट आय हॅव टू मेक? हाऊ मेनी मंथ्स एग्रीमेंट आय हॅव टू मेक? नोंदणी शुल्काचे आकलन कोण करणार? हू विल बेअर द रजिस्ट्रेशन फी? हू विल बेअर द रजिस्ट्रेशन फी? हाऊ मच इज द डिपॉझिट? हाऊ मेनी मंथ्स एग्रीमेंट आय हॅव टू मेक? हू विल बेअर द रजिस्ट्रेशन फी? पार्किंग सुविधा उपलब्ध आहे का? इज पार्किंग फॅसिलिटी अवेलेबल? इज पार्किंग फॅसिलिटी अवेलेबल? मला लवकरात लवकर बदली करायची आहे. आय वॉन्ट टू शिफ्ट ॲट द अर्लिएस्ट. आय वॉन्ट टू शिफ्ट ॲट द अर्लिएस्ट. ह्याच परिसरात दुसरे काही पर्याय आहेत का? डू यू हॅव सम अदर ऑप्शन्स इन दिस एरिया? डू यू हॅव सम अदर ऑप्शन्स इन दिस एरिया? इज पार्किंग फॅसिलिटी अवेलेबल? आय वॉन्ट टू शिफ्ट ॲट द अर्लिएस्ट. डू यू हॅव सम अदर ऑप्शन्स इन दिस एरिया? आता आपण जी इंग्रजी वाक्य शिकलो ती आपण पुन्हा एकदा बोलूया. आय वॉन्ट टू रेंट अ फ्लॅट इन दिस एरिया, कॅन यू हेल्प मी? हाऊ मच ब्रोकरेज डू यू चार्ज? वॉट इज द मंथली रेंट? हाऊ मच इज द डिपॉझिट? How many months agreement I have to make? Who will bear the registration fee? Is parking facility available? I want to shift at the earliest. Do you have some other options in this area?